कोळंबी आहे 1/2 किलो आपण त्याला हळद 1/2 चमचा आणि 1 चमचा मीठ लावून आपण मॅरिनेट करून ठेवलंय हे दोन कांदे बारीक चिरलेले एक टोमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली हे कोकोनट मिल्क पावडर आहे ते 3 चमचे घेतले आपण लसूण आलं बारीक चिरलेलं ड्राई मसाल्यामध्ये धणे मिरो लवंग आणि दालचिनी आहे लाल मिरची पावडर आहे इथे धणे पावडर आहे हळद आहे हिंग आहे जीरा आहे आणि मोहरी आहे आपण याच्यामध्ये दालचिनी लवंग मिरो आणि धणे गरम करून घेत आहोत आणि आता आपण ते वाटून घेऊया आपण हे वाटून घेऊ आपण हा गरम मसाला वाटून घेतलेला आहे आपण हा काढून घेऊ आता आपण आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आपण आलं लसूण पेस्ट वाटून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेत आहोत आपण आता मोहरी घालतोय मोहरी तळतळली त्याच्यामध्ये आपण ते जिरं घालून घेऊया आता आपण हिंग पाव चमचा टाकलेला आहे आणि आता हा बारीक चिरलेला कांदा घालतो त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालतो पाव चमचा एक चमचा मीठ घालतोय आपण कोळंबीमध्ये पण मीठ घातलंय पण आता मसाल्याचं मीठ घातलं आपण कांद्यामध्ये त्यामुळे कांदा लवकर मऊ होईल एकदम छान कांदा मऊ होऊन गुलाबी होईपर्यंत भाजूया आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि छान परतून घेऊया आपण आलं लसूण पेस्ट घालू याच्यामध्ये टोमॅटो छान असं मॅश झालं पाहिजे त्यामध्ये मिरची पावडर घालू आता आपण वाटलेला गरम मसाला घालूया कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा आपण हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी घालूया ही आपण 1/2 तास मॅरिनेट करून ठेवली होता थोडस पाणी घालूया आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालूया ताटात आहे थोडं पाणी घालूया थोडस हे वाटणीचं पाणी ते पण घालून घेऊ आपण कोकोनट मिल्क पावडर मध्ये पाणी घालून नारळाचं दूध तयार करून घेऊया 2-3 चमचे आपण पाणी घातलेलं आहे आणि ते बोटाने सगळं व्यवस्थित करून घेऊया आणि हे घट्ट नारळाचं दूध तयार केलेलं आहे आपण आणि आपण आता हे एक वाफ आल्यावर कढईमध्ये ओतणार आहोत कोळंबीतलं पाणी घातलंय आणि कोळंबी पण शिजवली आहे आपण त्याच्यात नारळाचं दूध घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया
आपण हे घट्ट नारळाचं दूध घालतो याच्यामध्ये आपल्याकडे जर असं पावडर नारळाचं दूध नसेल तर आपण ओल्या नारळाचं दूध टाकलं तरी चालेल आणि आता आपली कोळंबी तयार आहे पण कोथिंबीर तेलिये कोळंबी तयार you